मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा पाठिंबा. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट. एमआयडीसी परिसरात वाडी येथील युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या. पोलीस आरोपींच्या शोधात. आणि नागपूर महानगरपालिकेद्वारे मोमिनपुरा परिसरात पार पडली अतिक्रमण हटाव कारवाई. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून या संपाला भाजपाद्वारे समर्थन देण्यात आले आहे. भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एसटी महामंडळाची विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या संपाला समर्थन देण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बावनकुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आणीबाणीची वेळ असून आतापर्यंत 36 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होऊनही अजूनपर्यंत सरकारला जाग आली नसल्याची टीका केली. अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी या सरकारला वारंवार पगार वेळेवर द्या, आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित करा, या महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करा, या सर्व मागण्याकरता मागच्या 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून कर्मचारी हे निवेदनं देऊन वारंवार बोलून, पण राज्य सरकार आंधळं बहरं झालेलं आहे, मोगलापेक्षाही वाईट वागत आहे. आपण बघा, आज आझाद मैदानावर स्वयंपाक करून रात्रभर थंडीमध्ये लोक बसलेले आहेत, त्यांचा परिवार बसलेला आहे, आईवडील बसले आहे म्हातारे. पण या सरकारमधला कुणीही मंत्री किंवा सरकारमधले मुख्यमंत्री, तुम्ही आमच्या कुटुंबातल्या आमच्या परिवारातल्या एवढेच बोलतात पण प्रश्न सोडवत नाही आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्याच्या मागणीला समर्थन पूर्वीच दिलं आहे, त्या दृष्टीने आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो आहेत. पण जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्याच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा आत्ता या आंदोलनामध्ये डायरेक्टली उतरलेलो आहोत. आणि निश्चितपणे हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्याच्या दृष्टीने आजपासून भारतीय जनता पक्षाने विविध स्थानावर उद्या परवा नरवा जे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करता येईल त्या ठिकाणी आंदोलन आम्ही करू. आणि एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या या सरकारकडे सोडण्याकरता आणि इतके वाईट वागत आहेत की आंदोलन करण्याचा हा अधिकार आहे पण या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करतायत, म्हणजे आत्महत्येकडे प्रवृत्त करतात कर्मचाऱ्यांना. माझी विनंती आहे, कोणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नका, आत्महत्या पर्याय नाही आहे. पण ज्या पद्धतीने सरकार वागताय, त्यांच्या जीवाशी उठला आहे, त्यांच्या मुलाबाळाच्या जीवाशी उठला आहे, आणि जे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, या सरकारच्या मंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण या सरकारच्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावं लागल्या. आणि म्हणून या सरकारने लवकरात लवकर पुन्हा आत्महत्येची वाट पाहू नये, या गरीब लोकांची वाट पाहू नये, या परिवाराच्या अंत करू नये आणि या परिवाराचे मुलं बाळं रस्त्यावर आणू नये. आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं आजच्या आज पुन्हा सरकारने बैठक घ्यावी, काय समिती नेमली असेल ती समितीचा रिपोर्ट लवकर करावा आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेता येईल अशी कारवाई, त्यांचं समाधान होईल अशी कारवाई सरकारने करावी. नागपूरच्या एमआयडीसी परिसरात वाडी इथे राहणाऱ्या एका युवकाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. या हत्येचा एक भाग सीसीटीव्हीत कैद झाला असून यात मृतकाची 2 युवकांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे निदर्शनास आलं. एमआयडीसी ठाणे परिसरातील डिजिटल झोनमध्ये वाडी इथे राहणाऱ्या एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षीय मृतक संजय सिंग गौर स्मृतीनगर येथील रहिवासी आहे. संजय नेरोलिक ऑटोमोटिव्ह पेंट इथे काम करायचा. संजयला दारूचं व्यसनही होतं. बुधवारी रात्री 12 दरम्यान डिजिटल झोन येथील किया गोदामाच्या समोर संजय व त्याचे 2 मित्र वाद घालताना CCTV कैद झाले. संजयचे मित्र पांढरा दुपट्टा व लाल रंगाची जर्सी घालून असल्याचं CCTV आढळून आलं. त्यानंतर ते संजयला मागच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळील मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी संजयला जीवे मारले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 15 मिनिटांनंतर दोघेही रस्त्यावर वापस आल्याचे CCTV पाहायला मिळाले. सकाळी परिसरातील लोकांनी संजयचा मृतदेह बघून पोलिसांना सूचना दिली. सूचना ऐकताच MIDC ठाणे व वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून या संबंधित पुढील तपास सुरू आहे. आज सवेरे MIDC क्षेत्र में एक हत्या हुई है, एक बॉडी मिली है जिसको दगड़ से मारा गया है. मृतक का नाम संजय सिंह गौर है और दगड़ से ही मारा गया है. इसमें अभी जिसने मारा है उनके नाम निष्पन्न नहीं हुए हैं और तपास चालू है. दो या तीन लोगों ने मिलकर इसको मारा है, ऐसी शंका है. वहाँ CCTV वगैरह था? CCTV वगैरह स्पॉट का नहीं है लेकिन दूसरी जगहों का है, COC का है. उसमें से ऐसे शंका है कि 2 या 3 लोगों ने उसको मारा है. सर, ये जो मृतक क्या काम धंधा करता था और ये कहाँ से आ रहा था? मृतक जो है वो वाड़ी में रहता था और वाड़ी में ही एक कंट्रोल वाड़ी में एक कंपनी में काम करता था, मैनेजर का काम करता था. हाँ, गुना दाखिल की प्रक्रिया चालू है. गुना थोड़ी देर में दाखिल हो जाएगा. नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी या मोहिमेचाच एक भाग म्हणून मोमिनपुरा परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. नागपूर महापालिकेद्वारे मागील 1-2 दिवसांपासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी मनपाच्या पथकाने मोमिनपुरा परिसरात जाऊन भगवाघर चौक ते मेयो चौक व मेयो चौक ते मोतीबाग चौकापर्यंत अतिक्रमण हटवले. या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. महानगरपालिकेद्वारे अतिक्रमण हटविल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये रोष बघायला मिळाला. काही लोकांनी तर या कारवाईला विरोधही केला होता, मात्र मनपा कर्मचाऱ्यांनी आपले अतिक्रमण हटविण्याचे काम सुरूच ठेवले. पहिले हम कार्य करते थे तो लोग उनको ना फिर लोग अतिक्रमण कार्य करते थे, वो कर रहे हो, लेकिन हम भी फिलहाल में ये पहली बार ऐसे हुआ कि हम कंटिन्यूस कार्रवाई करने वाले, डेली कार्रवाई करने वाले. कल भी कार्रवाई की, आज भी कार्रवाई की और जब तक अतिक्रमण खत्म नहीं होगा तब तक यह डेली कार्रवाई होती रहेंगी. ये जो कार्रवाई चल रही है अतिक्रमण की, नागपुर शहर में चल रही है. आज जो कार्रवाई यहाँ पे हुई, कल नाराघाट पे, नारा जो बाजार था वहाँ पे कार्रवाई हुई थी. कल माल पे भी कार्रवाई हो रही है. हमारे जो नागपुर शहर की जो 3 टीमें हैं, तीनों टीमें टीमें अलग अलग जगह कार्रवाई कर रही है. मेयो चौक से भगवाघर चौक, भगवाघर चौक से मोतीबाग का पुलिया तक कार्रवाई है. हम तो चाहते हैं कि लोग खुद अपना अतिक्रमण हटाएँ और लोगों ने, क्योंकि इतना मुश्किल काम है. यहाँ के पब्लिक भी हमारे तरफ आती है, यहाँ की जो प्रतिष्ठित नागरिक वो भी हमारे तरफ आते हैं कि वहाँ बहुत सारा अतिक्रमण, उनके भी बहुत सारे कंप्लेंट है. तो लोगों ने जिन लोगों का अतिक्रमण है उनको खुद हटाना चाहिए, क्योंकि हम जब हटाते हैं तो थोड़ा बहुत नुकसान होता ही उनका, क्योंकि टूट जाता है वो उनका सामान. तो उन्होंने खुद हटाना चाहिए, ये मेरा कहना है. देखो, ट्रांसफार्मर जो है MSEB का है, वो उसको हटाने के लिए हमारे पास आज तक ऐसी कोई लेखित शिकायत आई नहीं है. अभी इन लोगों ने हमारे पास लेखित शिकायत दी तो मैं कंसर्न जो डिपार्टमेंट है उनको मैं वो उसका बोलूंगा कि वो हटाया जाए करके बस. इंडियन मेडिकल एसोसिएशन व किंग्सवे हॉस्पिटल नागपूर मिळून 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे साजरा करणार असल्याची माहिती किंग्सवे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. या वर्षाची वर्ल्ड डायबिटीज डेची थीम इन्सुलिनचा शोध लागून 100 वर्षे पूर्ण झाल्याशी निगडीत आहे. इन्सुलिन डायबिटीजच्या रुग्णांवर जीवनरक्षक औषध म्हणून काम करते. त्यानिमित्ताने मेडिकल प्रोफेशनल्स व हेल्थ केअर कार्यकर्त्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी दिवसभर अनेक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या दिवसाची सुरुवात सायकल रॅलीने करण्यात येणार असून या रॅलीचं उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीद्वारे डायबिटीज रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्यायामांचं महत्त्व सांगण्यात येणार आहे. सकाळी 6 ते 8 दरम्यान होणाऱ्या या रॅलीत भाग घेणाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कारही देण्यात येणार आहे.
त्यानंतर फिजिशियनसाठी एक सत्र आयोजित करण्यात येणार असून या सत्रात इन्सुलिनला घेऊन अपडेट दिले जातील. या सत्राला सर्व नामांकित डॉक्टर्स हजेरी लावणार असून इन्सुलिन संबंधित सर्व समज गैरसमजावर ते प्रकाश टाकणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात सर्व परिचारिकांना इन्सुलिन वर्कशॉपमध्ये आमंत्रित करून इन्सुलिन थेरपी व इंजेक्शनचे टेक्निक संरक्षण व इतर विषयांवर चर्चा करण्यात येईल. या कार्यक्रमाची संकल्पना किंग्सवे हॉस्पिटलचे डायरेक्टर व MES चे सचिव डॉक्टर प्रमोद गांधी यांची आहे. 14 नवंबर को जागतिक मधुमेह दिवस है, जिसको हम वर्ल्ड डायबिटीज डे बोलते हैं. इस दिन डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग, इनका बर्थडे है. डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग ने इंसुलिन की खोज की है. 1921 में इंसुलिन की खोज डॉक्टर फ्रेडरिक बेंटिंग, चार्ल्स बेस्ट, जॉन मैक्लियोड और JB कॉली, ये चार लोगों ने किया था. उसमें फ्रेडरिक बेंटिंग ने लीड काम किया था, इसलिए ये चारों को नोबेल प्राइज़ मिला है. उन्हीं की याद में 14 नवंबर वर्ल्ड डायबिटीज़ डे करके ऑल ओवर वर्ल्ड सेलिब्रेट किया जाता है. और इस दिन, इस साल इंसुलिन के 100 साल डिस्कवरी के पूरे होने की वजह से हम लोगों ने पूरा थीम इंसुलिन बेस्ड रखा है. और पेशेंट्स में अवेयरनेस क्रिएट करना, फिजिशियंस को इंसुलिन के बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी देना और पैरामेडिकल स्टाफ को भी इंसुलिन के बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी देना, ये हमारा मकसद है. CME में हम डायबिटीज़ के अलग अलग टॉपिक ले डिस्कस करने वाले हैं, जिसमें हम बेजल इंसुलिन थेरेपी, बोलस इंसुलिन थेरेपी, टाइम इन रेंज ग्लूकोज कंट्रोल, ग्लाइसेमिक वेरिएबिलिटी, ऐसे अलग अलग इंपॉर्टेंट टॉपिक्स डिस्कस करने वाले हैं. ये बेसिकली साइंटिफिक टॉपिक्स है, जिसमें हम डॉक्टर्स लोगों को इंसुलिन के बारे में अपडेट करेंगे. बहुत सारे फिजिशियंस यहाँ पे आने वाले हैं और बहुत सारे लोग लाइव देख पाएंगे हमारे को यूट्यूब लाइव और फेसबुक लाइव के थ्रू. सो वो उन लोगों को इंसुलिन अपडेट के बारे में बहुत सारी जानकारी प्राप्त होगी. वर्ल्ड डायबिटीज डे का थीम ये है कि आवर प्लेज विल बी टू मेक द ट्रीटमेंट अवेलेबल, एक्सेसिबल, अवेलेबल टू एवरीबडी इन दिस वर्ल्ड. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या सर्व पक्षांचे नेता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री यांनी नुकतंच गुजरात इथून ताब्यात घेतलेल्या ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्यांवर आपला निशाणा साधला. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जणू शाब्दिक तोफच डागली. ते म्हणाले की गुजरातमधील द्वारका इथून 3.5 करोड रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळणं सोपं नाही, मात्र देशात भाजपचं राज्य असल्यामुळे हे सहज शक्य होत आहे. पुढे ते म्हणाले की हा संपूर्ण खेळ गुजरात राज्यापासून सुरू होतोय. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज माफिया बसले असून समुद्राच्या मार्गे ड्रग्जची आयात निर्यात होते, त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी असेही मलिक म्हणाले. शंका पैदा हो रही है, मुंबई शहर ये ड्रग का हब हो गया है, इस तरह का प्रचारित हो रहा है. जो भी हो, हमारी एंटी नार्कोटिक सेल है, NCV है, ये सभी लोगों को पकड़े, ड्रग पूरी तरह से खत्म हो हम चाहते हैं. लेकिन पूरी तरह से NCB का जो प्रचार तंत्र है, वो लोगों का ध्यान फिल्म अभिनेताओं की तरफ ले जा रही है. और गुजरात के समुद्र के रास्ते बड़े पैमाने पे ड्रग भारत में आ रही है, मुंद्रा में पकड़ी गई. 350 का ड्रग, 350 करोड़ की ड्रग अभी द्वारका में पकड़ी गई है. इस ड्रग के खेल के खिलाड़ी गुजरात में अड्डा बनाए रहते हैं, इसकी जांच हो हम मांग करते हैं. वैशाली का छोटा सा ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या शिपायाला 15,000 लाच घेताना रंगेहात अटक केली। डिमांड व RL लेटर काढून देण्यासाठी या शिपायाने लाच मागितली होती। विजय गौरीनंदन सिंह चौहान असे या आरोपीचे नाव असून NIT पूर्व विभागीय कार्यालयात तो शिपाई म्हणून कार्यरत आहे। तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते इंद्रप्रस्थ नगर परिसरात राहतात। त्यांनी 2007 ते 2008 दरम्यान मौजा भामटी इथे 56 व 57 नंबरचे 2 प्लॉट खरेदी केले होते। त्यांना त्या प्लॉटवर घर बांधायचे असल्यामुळे प्लॉटचे डिमांड लेटर तसेच RL लेटरसाठी त्यांनी 27 एप्रिल व 4 ऑक्टोबरला NIT कळमना येथील विभागीय कार्यालयात अर्ज केला होता। त्या अर्जावर विभागाद्वारे कुठलीही कारवाई न झाल्याने ते तक्रारकर्ता विभागीय कार्यालयात गेले असता त्यांची भेट शिपाई चौहान याच्याशी झाली। चौहानने त्यांना 1 महिन्यात काम करून देतो असं सांगितलं। त्यानंतर विजयने तक्रारकर्त्याला कार्यालयात बोलवून चालांचे 17,000 रुपये मागितले। त्यावेळी तक्रारकर्त्याकडे तेवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी विजयला 4,000 रुपये दिले व उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी खामला चौकात नेऊन दिली। त्याची विजयने तक्रारकर्त्याला पावतीही दिली नाही। त्यानंतर विजय चौहानने तक्रारकर्त्याला काम करून देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली। लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारकर्त्याने सरळ SEB विजयविरुद्ध तक्रार केली। प्राथमिक तपासात खात्री झाल्यानंतर इन्स्पेक्टर संजीवनी थोरात यांनी विजयला पकडण्याची योजना आखली। बुधवारी विजयने तक्रारकर्त्याला 50,000 पैकी 15,000 रुपये देण्यासाठी कळमनास्थित कार्यालयात बोलवले असता तक्रारकर्ता तिथे पैसे घेऊन गेला व ACB विजयला रंगेहात अटक केली। वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात दिवसाढवळ्या चोरांनी एका कारच्या खिडकीचा काच फोडून डॅशबोर्डच्या ड्रॉवरमधून 3,90,000 रुपये लंपास केले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी चंद्रपूर येथील रहिवासी सचिन अशोक मुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भद्रावती इथे कार डेकोरेशनचं दुकान चालवतो, तसेच खाजगी कंपनीत कामही करतो। मंगळवारी दुपारी 2 च्या दरम्यान सचिन कार खरेदी करण्यासाठी वाडी इथे आले होते। त्यांनी आपली कार वाडी परिसरात पार्क केली व ते एका व्यक्तीला चेक देण्यासाठी ऑटो डीलरच्या कार्यालयात गेले। याच दरम्यान बाईकवर बसून 4 आरोपी तिथे आले व त्यातील दोघांनी कारचा काच फोडून डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 3,90,000 रुपये घेऊन पोबारा केला। काही वेळानंतर सचिन कारजवळ वापस आले असता त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले व तपास कार्याला सुरुवात केली। दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली असून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी वाडी पोलिसांनी आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले असता त्यांना 4 आरोपी दिसले। पोलिसांना संशय आहे की कोणीतरी टीप दिल्यानंतरच ही घटना घडली, कारण गाडीच्या डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये पैसे आहेत हे आरोपींना माहीत असणं आश्चर्याची गोष्ट आहे। दिवाळीच्या सुट्ट्यानंतर गुरुवारपासून पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली, मात्र सरकारने आतापर्यंत 1 ते 7 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही। तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे। नागपूर शहरात 8वी ते 12वी व ग्रामीण भागात 5वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। ज्या वर्गांना अजूनपर्यंत अनुमती मिळालेली नाही त्या वर्गांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येतील। शासनाने यंदा 10वी व 12वीची परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी विभागीय परीक्षा मंडळांना तयारीचे आदेशही देण्यात आले आहेत। यासंबंधित येत्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल व त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक घोषित करण्यात येईल। ऑफलाईन परीक्षा असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल, तर शिक्षकांना 3 ते 4 महिन्यांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उचित नियोजन करावं लागेल। शाळांसोबतच गुरुवारी महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत। महाविद्यालयाचे वर्गही शाळेसारखेच ऑफलाईन व ऑनलाईन होणार असून
कोरोनाचे दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठाद्वारे डिसेंबरपासून हिवाळी परीक्षा घेण्यात येतात, मात्र यावेळी या परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्यापीठाने सांगितलंय की जोपर्यंत शासनाद्वारे कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही तोपर्यंत विद्यापीठ कुठलीही घोषणा करणार नाही. होऊ शकतं हिवाळ्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन तर उन्हाळ्यातील परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.